मे महिना संपता संपता आता बळीराजा परभणी जिल्ह्यामध्ये मशागतीच्या कामाला या ठिकाणी लागलेला आहे. खरं तर मागच्या खरीप हंगामामध्ये एकतर कमी प्रमाणावर पाऊस झाला आणि त्यानंतर पावसानं घेतलेली खरं तर उघडी आणि त्यामुळं खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान या ठिकाणी सहन करावा लागला. अशा स्थितीत ही त्यानंतर रब्बी पीक हंगामामध्येही शेतकऱ्यांचा खरं तर मोठ्या प्रमाणावर नुकसान झाला, त्यामुळं शेतकरी हवालदिल या ठिकाणी झालेला आहे. मात्र या सगळ्या परिस्थितीवर मात करून आता बळीराजा परत एकदा या ठिकाणी शेतीपूर्व मशागतीच्या कामाला नवा जोमानं लागलेला आहे. जमिनीवर शेती मशागत करण्यासाठी खरं तर ट्रॅक्टरचा सहाय्यानं जास्त मशागतीवर भर दिला जातोय. मात्र ज्या शेतकऱ्यांकडं अद्यापही बैल आहेत ते शेतकरी या ठिकाणी बैलाच्या सहाय्यानं शेती मशागतीच्या कामावर खरं तर लक्ष देत आहे. यावर्षी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागानं ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1,00,000 अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. लवकर मान्सून दाखल होणार असा अंदाज वर्तवलेला आहे आणि त्या अनुषंगानं शेतकरी आता पुन्हा या ठिकाणी खरीप हंगामाच्या तोंडावरती शेती मशागतीच्या कामावर या ठिकाणी भर देताना आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरा पर्सन किशन इकरसह नजीर खान, TV9 मराठी, पिंगळी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.